सगळेच नेते कार्यकर्ते हे पक्ष संघटनेतले पदाधिकारी वगैरे या अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. जर श्रीकृष्णाच्या रूपात पवार साहेब आहेत, अर्जुनाच्या रूपामध्ये अजितदादा आहेत, या अवस्था अभिमन्यूसारखी आहे आमची कार्यकर्त्यांची. पण एकीकडे जिल्हाध्यक्षांनी बैठक लावलेली असताना तिकडे आमदार स्वतंत्र बैठक घेतात. सांगतो काय, वेळ अशी गाठून आलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक जी तुमची लोक तुम्ही बैठक झाली तर त्या बैठकीत काही. आणि तुम्ही नेमके आता कोणाच्या गटाचे म्हणून बोलताय? तुमच्यामध्ये काही म्हणजे आता आम्ही सांगताना की बैठक जी आहे राठोडांची ही अजित पवारांच्या गटाची आहे का शरद पवारांच्या सोबत असणाऱ्यांची, नेमकं काय? बरोबर आहे तुमचं प्रश्न. अजून तरी आम्ही सगळ्या लोकांची आता इथं चर्चा केली. जी 4-5 तारखेची जी लोक इथं आता नाही आहेत त्यांच्याशी अजून एक संध्याकाळपर्यंत सगळी चर्चा होईल. एकूण त्यांच्या त्यांच्या तालुक्यात काय स्थिती आहे हे जरा विषय समजून घेतला. आणि हे सगळं जे घडलेलं आहे ते इतकं अनपेक्षित आहे आणि त्यामुळं सगळेच नेते कार्यकर्ते हे पक्ष संघटनेतले पदाधिकारी वगैरे या अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळं काय निर्णय घ्यायचा हे अजूनही स्वतः आमदारही ठरवू शकत नाही तरी कार्यकर्ते ठरवू शकत नाही. आता इथं सांगितलंय कारण या अवस्था अभिमन्यूसारखी आहे आमची कार्यकर्त्यांची. जर श्रीकृष्णाच्या रूपात पवार साहेब आहेत, अर्जुनाच्या रूपामध्ये अजितदादा आहेत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते यांच्यावर हे सगळे अभिमन्यूच्या भूमिकेमध्ये असल्यासारखे छत्रीय छत्री हरण बाहेर कसं पडायचं हेच कळेल अशा विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत. यामुळं आत्ताचा हा जो काही प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या गटाचे हे सांगणं आत्ता आम्हाला अवघड आहे. आणि आमच्या मनाने हे कधी ऍक्सेप्टच केलेलं नाही की हे दोन गट अशा पद्धतीने पडतील असं काही होईल असं कधी एकाही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विचारच केलेला नाही. हा जो झालेला प्रकार जो आहे हा एक जबरदस्त एक मानसिक धक्का या राज्यातल्या पवारप्रेमी असलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची ही अवस्था आहे. त्यामुळं आम्ही कुणाचे या प्रश्नावरती आत्ता उत्तर देणं शक्य नाही. एकूणच सगळी ही स्थिती आता बघत लोक आपल्या आपल्या पद्धतीनं विचार करून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा विचार आहे. इथं राज्य म्हणून त्यांनी दिलेला तिथं विधिमंडळातल्या लोकांनी घेतला पण पक्ष संघटनेमध्ये हा निर्णय करताना आम्ही या गटाचे तुम्ही त्या गटाचे असं कधी होऊ शकणार नाही. त्यामुळं इथं निर्णय घेताना पदाधिकारी कार्यकर्ता हा विचारपूर्वक निर्णय घेत तो त्याच्या तालुक्यामध्ये काय स्थिती आहे प्रत्येकाला आपलं आपलं राजकारण प्रत्येकाची काहीतरी आज 10-25-50 वर्ष त्यांनी इथं परिश्रम घेतलेले त्याच्या त्याच्या भागामध्ये कुणाला ग्रामपंचायत लढायची, कुणाला झडपी पंचायत समिती नगरपालिका, कुणाला खासदारकी आमदारकी त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. आता इतकं झटपट त्या विषयावरती निर्णय घेणं हे त्यांना त्याच्या सोयीचं काय असेल तो निर्णय घ्यायला त्यांना थोडा अवधी देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सर पण उद्या बैठक आहे, शरद पवार यांनी पण बैठक बोलवलेली आहे, अजित पवारांनी पण बोलले, तुम्ही कुठल्या बैठकीला जाणार? आता तोही प्रश्न जर लोकांना विचारला तर त्यामध्ये साधारणतः प्रत्येक तालुक्यातली लोक आता त्यांचे त्यांचे आमदार काय निघाले त्या आमदारांच्या बरोबर साधारणतः बहुतेक पदाधिकारी कार्यकर्ते असतात. काही पदाधिकारी काही जिथं आमदार नाही आहेत तिथं खासदार आहेत, ते खासदारांच्या भूमिकेबरोबर ते चालतात. काही लोकांची स्वतंत्र विचार ज्यांना जे असं काही योग्य वाटतं त्या पद्धतीने जातील आणि काही लोक अशी म्हणली बाबा ते 11 एक बैठक आहे त्या बैठकीला जाऊन ती बैठक संपल तिथेही बैठक जिल्हा पुणे आहे तिथं साहेबांचं आणि दादांचं सुप्रियताची हे प्रत्येकच छोट्या छोट्या कार्यकर्त्याची टच आहे आणि एवढी अटॅचमेंट आहे की कोणी कोणाला दुखू शकत नाही अशा ही स्थिती आहे. उगाच कोणी घेतलेला निर्णय हा का कुठं कसा हे तुम्हाला सगळ्यांना
वरिष्ठांना विचारून ते तुम्ही बघा काय असेल. आम्हाला सगळ्या लोकांशी अजूनमध्ये इथे चार पाच तालुक्यातील लोक नव्हती. अजून मला काही आमदारांशी बोलायचे, मला काही खासदारांशी बोलायचे. त्यानंतर एक जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची भूमिका ही ठेवता येते का असा आम्ही विचार करतोय. जिल्ह्याची भूमिका, तुमची वैयक्तिक भूमिका, जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला व्यक्तिगत भूमिका कशी मांडता येऊ शकते? तुम्ही जिल्हा अध्यक्ष मला जो म्हणताय तर सगळ्या जिल्ह्याचा विचार करून बोलू का? माझे तुम्ही म्हणताय डायरेक्टर म्हणून बोला. तुम्ही म्हणताय तालुका, तुम्हाला काय सांगितलं मी पवारसाहेब कृष्णासारखे अर्जुनाच्या भूमिकेत अजितदाद आहे आणि आम्ही चतुर्ला बाळगलेले आम्ही मंत्रीसारखे. नाही तुम्ही प्रयत्न तर करावा लागेल ना. माननीय परिस्थिती ठरवली नाही जिल्ह्यातली टीम एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीनं जे काही करावं एक गट कुठला तरी धरावं लागेल बरोबर. पण जिल्ह्यातली टीम व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीनं काय योग्य निर्णय घ्यायचा हे अजून पुढच्या काही घटना घडल्यानंतर हे आता वरती जे काही चालू आहे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यानंतर हा निर्णय घेतोय. तुम्ही म्हणता बैठकीला कोणते जाणार आहात तुम्ही?